नमस्कार, वज्रधारी न्यूज मध्ये मी सागर गोतपागर आपल्या सगळ्यांचं सहर्ष स्वागत करतो। मुंबई दिल्लीत आमचं सरकार पण आमच्या गावात आम्हीच सरकार असं म्हणत 73 घटना दुरुस्तीने ग्रामपंचायतींना विशेष अधिकार दिले गेले। त्यानंतर ग्रामपंचायतीला मिनी मंत्रालय संबोधलं जाऊ लागलं आहे। आता महाराष्ट्रामध्ये ग्रामपंचायत निवडणुकांचं बिगुल वाजलेलं आहे। या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर महाराष्ट्रातील गावागावातलं जे राजकीय वातावरण आहे ते तापलेलं आहे। या संदर्भात आज वज्रधारी न्यूजवरती आपल्याशी बोलण्यासाठी आलेले आहेत राजकुमार गोपणे। राजकुमार गोपणे यांच्या नेतृत्वामध्ये जावळ सिद्धनाथ ग्राम विकास पॅनेल या पॅनेलच्या माध्यमातून त्यांच्या गावात त्यांनी या निवडणुकीसाठी पॅनेल उभा केलेला आहे। आपण त्यांच्याशी या संदर्भाने चर्चा करणार आहोत। स्वागत आहे तुमचं वज्रधारी न्यूजमध्ये। नमस्ते। आता तुम्ही पहिल्यांदाच ग्रामपंचायतीमध्ये पॅनेल लावलेला आहे आणि याच्या आधी आपण बघतो की ग्रामपंचायत निवडणूक लढवायची असेल तर एक वेगळं समीकरण दिसतं। काय तुमच्याकडं विकासाचा अजेंडा आहे, काय तुमची काम आहे जी तुम्ही आत्ता मतदारांपर्यंत घेऊन जाणार आहात? खरं पाहिलं तर नवे पर्व युवा सर्व हा विकासाचा नारा देऊन आम्ही या ग्रामपंचायतीच्या निवडणुकीला सामोरं जात आहोत। गेले अनेक वर्षे पाहतोय, खऱ्या अर्थानं गावाचा विकास जर व्हायचा असेल तर त्यामध्ये युवकांची भूमिका महत्त्वाची असते, परंतु गाव पुढारी त्यामध्ये युवकांना फारसा वाव देत नाहीत आणि त्यांना त्यामध्ये सहभागी करून घेत नाहीत। परिणामी काय होतं, ठराविक काय 4 गाव पुढारी असतात ते त्या ग्रामपंचायतीचा कारभार पाहत असतात। आज जर आपण पाहिलं तर आज संगणक युग आहे, आज व्हॉट्सअप फेसबुक आहे आणि यामध्ये सोशल मीडिया आहे, युवा वर्ग खूप पुढे गेलेला आहे, परंतु आज जुन्या संकल्पना राबवले जातात आणि यामध्ये गावाचा विकास खुंटलेला आहे। केवळ बावकी गटतट यामध्ये विकास कामं गुंतलेली आहेत आणि त्यामुळे गावचा तसं पाहिलं तर विकास होत नाही अशी परिस्थिती आहे। आणि त्यामुळं आज आता आम्ही अशी भूमिका घेतलेली आहे की खऱ्या अर्थानं युवकांना यामध्ये घेऊन आणि लोकांच्या माध्यमातून जाऊन त्या ठिकाणी एक चांगल्या प्रकारचा आदर्श गाव कसं आपल्याला बनवता येईल या दृष्टिकोनातून आम्ही या ठिकाणी जावळ सिद्धनाथ ग्राम विकास आघाडीची स्थापना केलेली आहे आणि लोकांमधून अतिशय चांगला प्रतिसाद मिळत आहे। आपण जर ग्रामपंचायतीचं इलेक्शन बघितलं, निवडणुका बघितल्या, तर त्याच्यामध्ये एक गोष्ट दिसते की भावकी असेल, भावकीचा उमेदवार असेल आणि त्या भावकीच्या पुढे जाऊन सुद्धा स्वतःच्या आडनावाचा एखादा बुडका असेल, त्या बुडक्यातला उमेदवार, म्हणजे असे वेगवेगळे घटक जे आहेत ते प्रभाव टाकणारे घटक आहेत। आणि आत्तापर्यंतचा जर आपण इतिहास बघितला गावातला तर त्या 15-20 दिवसाच्या काळामध्ये, महिन्याच्या काळामध्ये त्या उमेदवारांनी त्या जनतेवरती जो दारूच्या बाटल्या असतील, त्यानंतर पैशाचा वापर असेल, अशा प्रकारे मतदारांना प्रभावित केलेलं असतं। या सगळ्या पार्श्वभूमीवरती तुम्ही कसं काय तग धरणार या काळामध्ये? तुम्हाला मी एक सांगतो की 1995 पासून मला या निवडणुकासंदर्भात कळतंय। मी अनेक या खरं तर मी या राजकारणात आलोच नसतो आणि मला याचा छंदही नव्हता खरं पाहिलं तर, परंतु मी सुरुवातीला सामाजिक क्षेत्रामध्ये काम करायला सुरुवात केली आणि यामध्ये काम करत असताना जरा बघितलं की याला सामाजिक क्षेत्रात काम करताना आपण गावचा विकास करू शकत नाही, आपल्याला मर्यादा पडतायत आणि त्या मर्यादा पडत असल्यामुळं केवळ यामध्ये यावं लागलं। आणि यामध्ये आल्यानंतर जरा बघितलं, सुरुवातीला मी साधारण 20-21 वर्षाचं वय असताना मी म्हणलं याला ग्रामपंचायतीला उभं राहावं, मी थोडीशी चुळबुळ सुरू केली, परंतु काही प्रस्थापित पुढाऱ्याने अशी परिस्थिती केली की याला ह्याला काय राजकारणात ह्याला काय कळतं, ह्याला काय उपयोग नाही, म्हणून माझ्याकडे दुर्लक्ष केलं। मी तेव्हापासून प्रयत्न करत असताना आजपर्यंत गेल्या 5 वर्षापूर्वी एकदा ग्रामपंचायत लढवली, त्यामध्ये मी प्रयत्न केला, परंतु जे मुरलेले पुढारे आहेत त्यामध्ये सहजासहजी कधीही यामध्ये युवकांना प्रवेश करून देत नाहीत अशी परिस्थिती लक्षात आल्यानंतर यावेळेस हे केलं। आणि मग इथं लक्षात आलं की आता ही जर परिस्थिती असती की बाबा इथं भाऊबंदकी असती, इथं मोठ्या घरांना प्राधान्य दिलं जातं, पण मला एक पूर्ण खात्री आहे की तुमच्याजवळ पूर्ण आत्मविश्वास जर असेल आणि लोक जर तुमच्या बरोबर असतील तर यामध्ये कुणी कितीही मोठं असू द्या, पैसेवाले असू द्या किंवा कुणाच्या घरात किती जास्त मतं असू द्या,
तुमच्या पशी जर आत्मविश्वास असेल आणि कार्यकर्ते जर असतील तर निश्चितपणानं आपण त्यावर मात करू शकतो. आणि राहिला प्रश्न तुम्ही विचारला की दारू असेल किंवा इतर मटण असेल, तुमचे विचार जर चांगले असतील आणि लोकांमध्ये तुम्ही जर काम केलं असतील तर त्याच्यावरही मात करून आपण त्यामध्ये निश्चितपणानं विजय मिळवू शकतो. 1952 पंचायत राज व्यवस्था अस्तित्व आली, त्याच्यानंतर आज आपण पॅनल लावत आहात इतक्या वर्षांनी. याच्या अगोदर आता रासपची सत्ता तुमच्या गावामध्ये आहे, याच्या आधीही वेगवेगळ्या पक्षांची सत्ता होती. या सगळ्या सत्ताधाऱ्यांनी काय पतदिवे लावले तुमच्या गावामध्ये? मी याबाबत तुम्हाला खरं सांगतो की मला 1995 पासून राजकारणातलं चांगलं कळतं, परंतु आजपर्यंत जर बघितलं तर गावामधील रस्त्याची परिस्थिती अतिशय दयनीय आहे. गावामध्ये जर आमचं गाव 2500 लोकसंख्येचं गाव आहे आणि या गावामधील अंतर्गत रस्ते जर बघितलं तर आज अतिशय दुरावस्था झाली रस्त्याची आहे. त्यावरून पूर्णपणे असं मुरुम असेल, माती असेल, त्याच्यावर वाहनं गेली म्हणजे त्याच्यावर धूळ उडते अशी परिस्थिती आहे. त्यामध्ये आपल्याला पूर्णपणे बदल करायचा आहे. रस्ते आज आजूबाजूच्या गावामध्ये गेलं, आमच्या शेजारी गाव आहेत, एक मिरडे म्हणून गाव आहे, आंजरुड म्हणून गाव आहे, त्या गावामधील रस्ते बघितले तर ते डांबरे आहेत, परंतु आमच्या गावातच का बाबा नाहीत किंवा आमचं गाव काय वेगळं आहे का, हे जरा विचार आल्यानंतर आज असं ठरवलं आहे की काही झालं तरी सर्वपक्षीय पॅनल आम्ही तयार केलं आहे विविध नेत्यांच्या माध्यमातून. माझा अतिशय चांगला कॉन्टॅक्ट आहे, चांगला मोठे मोठे नेत्यांसंग अतिशय चांगला कॉन्टॅक्ट आहे, त्यांच्या माध्यमातून या ठिकाणी गावामध्ये कशाप्रकारे आपल्याला डांबरी रस्ते करता येतील आणि त्याचबरोबर अजून विकास कामं इतर आपल्याला करता येतील त्यासाठी मी 100% प्रयत्न करणार आहे. काय विकास कामं, नेमकं काय विजन आहे? आज जर बघितलं तर आमचं गाव तुम्हाला खरं सांगतो की ऐतिहासिक गाव आहे. म्हणजे छत्रपती शिवाजी महाराजांच्या काळामध्ये जे भोसले आणि मोरे यांच्यामध्ये जो वाद झाला आणि तिथून मोरे निघून आली आणि त्यामधील काही कुटुंब आमच्या गावामध्ये राहिली असं आमचं ऐतिहासिक गाव आहे. आमच्या गावामध्ये हेमाडपंथी मंदिर आहे जावल सिद्धनाथांचं, 12व्या शतकामध्ये बांधलेलं. आणि तुम्हाला सांगतो की मी राळेगण सिद्धी अण्णा हजारेंचं गाव, त्याचबरोबर पोपटराव पवारांचं हिवरे बाजार या गावाला पाठीमागे भेट दिली आहे. मी या दोन्ही गावांचा अभ्यास केल्यानंतर माझ्या लक्षात आलं की आपलंही गाव त्यांच्यापेक्षा जास्त पाणलोट क्षेत्र असलेलं गाव आहे. ह्या गावामध्ये जर आपण लक्ष दिलं आणि विविध माध्यमातून जर आपण या ठिकाणी अजून पाणी अडवलं, आमच्या गावामध्ये अडवलं आहे पाणी, परंतु आजही ते केवळ 25-30% आहे. त्यामध्ये जर अजून त्यामध्ये भर केली तर आमचं गाव असं स्वयंपूर्ण होईल. आता आमच्या गावामधून एक धोंबलकोडीचा कालवाही गेलेला आहे, परंतु पाणी आलं तरी लोकांना ते पुरत नाही पाणी. पण भविष्यकाळामध्ये त्यामध्ये अजूनही जलसंधारण बंधारे बांधण्याचं त्या ठिकाणी आम्ही काम करू शकतो आणि निश्चितपणानं लोकांनी जर सत्ता दिली तर आम्ही मोठ्या प्रमाणात अजून पाणी अडवू शकतो. असे वेगवेगळे अजून खूप संकल्पना आहेत माझ्याकडं. विकास कामाला लोकांनी जर सहकार संधी दिली तर निश्चितपणानं आम्ही विकास कामं करणार आहोत. ग्रामीण भागातले जे नागरिक आहेत ते भौतिक सुविधांपासून बहुतांशी वंचित राहत असतात, या भौतिक सुधारणांच्या सोयीसाठी तुमच्याकडे काय नियोजन आहे? तुम्हाला सांगतो, आज गेल्या एक 2 महिन्यातला प्रश्न आहे एक सांगतो तुम्हाला. गावामधील अनेक कुटुंब असे आहेत की त्यांना आज स्वस्त धान्य दुकानातलं धान्य मिळत नाही, अडचणी काय आहेत त्यांच्या. अनेकांची नवीन मुलांची नावं लावली आहेत, अनेकांच्या पत्नींची नावं लावली आहेत, बरीच असे रेशनिंग कार्ड आहेत की त्यांना धान्य मिळत नाहीत. आम्ही काय केलं, गावातल्या लोकांना हा प्रश्न मांडला, म्हणजे लोकांनी आमच्याकडे इतका उत्स्फूर्त प्रतिसाद दिला आहेत की ज्यांना धान्य मिळत नाहीत अशा सर्व लोकांच्या मी यादी केली आहे आणि 100% त्यांना उद्या मंत्रालय पातळीवरून त्याला मान्यता आणावी लागते. त्यासाठी आम्ही 100% प्रयत्न करणार आहेत. आत्तापर्यंत त्यांच्याकडे पूर्णपणे दुर्लक्ष झाले आहेत अशी बरीच कुटुंब आहेत, त्यांच्यासाठी आम्ही पूर्णपणे काम करणार आहे. ग्रामीण भागातला माझा अनुभव असा आहे की सामाजिक कार्यकर्ते म्हणून लोक लगेच स्वीकारतात, त्यांच्या प्रश्नासाठी तुमच्याकडे येतात, त्यांचा प्रश्न एकदा सुटला आणि पुन्हा जेव्हा मतदानाची वेळ येते, निवडणुकांची वेळ येते, त्यावेळी सामाजिक कार्यकर्ते जे जसं तुमच्यासारखी माणसं आहेत त्यांना मदत केलेली असते, त्यावेळी ही जी जनता आहे जे रेशन कार्डचा प्रश्न सोडवलेला असेल, तुम्ही पंचायत समितीतला त्यांचा एखादा प्रश्न सोडवलेला असेल, त्या काळामध्ये ही जनता तुमच्यासोबत राहणार का आणि काय तुम्ही आवाहन कराल त्या जनतेला? तुम्हाला एक सांगतो की सामाजिक क्षेत्रात मी गेली 20 वर्ष काम करत असताना मला खूप अनुभव आले आहेत, परंतु त्यामध्ये अभ्यास केला सामाजिक क्षेत्रात जर आपण काम केलं तर लोकांचे प्रश्न
उद्या ग्रामपंचायतच्या माध्यमातून एखादा प्रश्न सोडवायचा म्हटलं तर सामाजिक क्षेत्रात काम करून काही उपयोग नाही, तुम्हाला सांगतो. त्यासाठी ग्रामपंचायतमध्ये जो एखादं काम करायचं असेल, त्यासाठी एखादा ठराव घ्यायचा असेल, त्यामध्ये आत असणं खूप महत्त्वाचं आहे. सामाजिक क्षेत्रात तुम्ही बाहेर कितीही लोकांची कामं कराल, परंतु राजकारण आणि सामाजिकारण ह्यात खूप मोठा फरक आहे असं मला वाटतं. ही जनता तुमच्या पाठीशी राहील का ज्यांची तुम्ही कामं केली आहेत आतापर्यंत? मला पूर्णपणे खात्री आहे याबाबत की लोकांची मी खूप कामं केली आहेत. तुम्हाला मी सांगतो, मी एसटीसाठी लोकांना, विद्यार्थ्यांसाठी एसटी असेल त्यामध्ये पुन्हा एसट्या वेळेवर सुटत नाहीत त्यासाठी काम केलेलं आहे. सामाजिक क्षेत्रात वेगवेगळ्या जयंतीच्या माध्यमातून लोकांचं प्रबोधन केलेलं आहे. विविध अधिकारी आणून किंवा एखादं चांगले नेतृत्व आणून गावातील लोकांमध्ये एक चांगली वैचारिक जागृती निर्माण होण्याच्या दृष्टिकोनातून काम केलेलं आहे. त्यानंतर गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्काराचा कार्यक्रम असेल, आम्ही दरवर्षी 10वी 12वी असेल यामधील गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार घेतला आहे लोकांमध्ये खूप. परंतु काय झालं आहे, थोडंसं सामाजिक असल्यामुळं जरा त्याला बंधनं पडतात, म्हणून त्या सामाजिक कार्यातून जरा बाहेर येऊन आम्ही या राजकारणामध्ये जरा काम करण्याचं ठरवलेलं आहे. माझ्याबरोबर अनेक या ठिकाणी शिवसेनेचा उपतालुका प्रमुख अभिजित कदम आहेत, त्याचबरोबर राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे आमचे अध्यक्ष आहेत, युवक अध्यक्ष आमच्या गावातले गणेश मकर आहेत, त्याचबरोबर गावातील एक 20-25 मुलांची टीम आहे, ते अतिशय चांगल्या प्रकारे या ठिकाणी काम करत आहेत. त्यामुळं मला या ठिकाणी काहीही शंका नाही आहे की अतिशय चांगल्या प्रकारे आम्ही काम करू शकतो. गावामध्ये जे बेरोजगारीचा प्रश्न असतो, त्या प्रश्नाचं मूळ जर बघितलं आपण तर त्या गावामध्ये असणाऱ्या प्राथमिक शिक्षणाच्या दर्जामध्ये ते आपल्याला सापडतं. हा दर्जा असेल, शाळांमधल्या भौतिक सुविधा असतील, उच्च दर्जाचं शिक्षण असेल, या संदर्भामध्ये सध्याची परिस्थिती गावातली काय आहे आणि तुम्ही निवडून आल्यानंतर त्यासाठी विशेष काय लक्ष देणार आहात? गेली 20 वर्ष तुम्हाला सांगतो की प्राथमिक शिक्षण या ठिकाणी तर मिळालंच पाहिजे, त्याचबरोबर माध्यमिक शिक्षण असेल, उच्च माध्यमिक शिक्षण असेल. यासाठी तुम्हाला खरं सांगतो की आमच्या गावातील मुलं खूप शिकायची आणि शिकून काय व्हायचं की 10वी झाली की ती मुलं कुठंतरी आर्ट कॉमर्सला जायची, कॉमर्सला पण जात नव्हते, आर्टला जायची. मी माझं बी असंच झालं, मी तुम्हाला सांगतो माझं एम ए शिक्षण झालेलं आहे, परंतु मला जरा दिशा मिळाली नाही म्हणून त्या ठिकाणी मला चांगलं शिक्षण घेता आलं नाही. परंतु मी माझ्या पहिल्यांदा भावाला पहिल्यांदा एग्रीला घालवलं आणि तिथून सुरुवात केली की आईला तुम्ही जर चांगलं शिक्षण घेतलं तर निश्चितपणानं तुम्ही चांगला अधिकारी होऊ शकता, तुम्ही तुमच्याकडं गुणवत्ता वाढू शकता, ह्या दृष्टिकोनातून मी विचार केला आणि तसा प्रयत्न केला. त्यानंतर खाली प्राथमिक शिक्षण असेल, माध्यमिक शिक्षण असेल, माध्यमिक शिक्षण असं तुम्हाला सांगतो आमच्या गावात 1983 हायस्कूल निघलेलं आहे, परंतु ती इमारत जी होती तिला 100 वर्षापूर्वीची इमारत होती आणि ती मोडकळीस आली होती. आत्ता गेल्या वर्षी त्या इमारतीसाठी तुम्हाला सांगतो 1 लाख रुपयाचा निधी मी लोकवर्गणीतून आणि जवळजवळ 200-225 लोकांनी मला लोकवर्गणी दिली, म्हणजे खूप लोकांचा विश्वास आहे माझ्यावर. आर्थिक दृष्टीने मला एकाही माणसाने आज विचारलं आहे की तुम्ही 1 लाख रुपयातला निधी खर्च किती केला आणि शिल्लक किती, आजही विचारलं आहे, म्हणजे इतका विश्वास आहे लोकांचा. परंतु विकास कामं करत ज्यावेळेस आपण विकास कामं करतो त्यावेळेस विरोधक तयार होत असतात आपोआप आणि अशा प्रकारचे विरोधक पाठीमागं मग नंतर त्याचं राजकारण करत असतात, याचा खूप त्रास सहन करावा लागला आहे मला. आत्ता निवडणुका म्हटल्या की सोशल मीडियातलं कॅम्पेन असेल, माध्यमामध्ये तुमचं भूमिका मांडणं असेल, याचबरोबर जी पारंपरिक साधनं आहेत त्या साधनांमध्ये सुद्धा आपण अग्रेसर राहिलं पाहिजे अशी अवस्था आहे. या सगळ्यामध्ये तुमचं काम जनतेपर्यंत पोहोचवण्यासाठी तुम्ही काय आता प्रयत्न करणार आहात, काय भूमिका असेल? आम्ही या जावल सिद्धनाथ ग्रामविकासाकडच्या माध्यमातून युवकांना खूप त्या ठिकाणी तयार केलेलं आहे आणि त्याच्या माध्यमातून एक टीम आमची सोशल मीडियाची टीम त्या ठिकाणी पूर्णपणे कार्यरत आहे. अतिशय चांगल्या प्रकारे त्या ठिकाणी आमचं सोशल मीडियाच्या माध्यमातून असेल किंवा माउथ टू माउथ पब्लिसिटी असेल अतिशय चांगल्या प्रकारे त्या ठिकाणी नियोजन केलेलं आहे आणि प्रचार अतिशय चांगल्या प्रकारे चालू आहे आणि लोकांचा खूप त्याला चांगला रिस्पॉन्स मिळतो आहे. ग्रामपंचायतीची निवडणूक लढवत असताना आज गावातलं जे वातावरण आहे ते काय आहे आणि तुमचे प्रमुख विरोधक आत्ता कोण आहेत? आत्ता जर पाहिलं तर गावामध्ये सत्ताधारी यापूर्वीचा राष्ट्रीय समाज पक्ष आहे, त्याच्यानंतर दुसरा पक्ष आहे तो राजेगट, म्हणजे राष्ट्रवादीपर्यंत राजेगट आहे आणि आज आम्ही युवक कार्यकर्ते त्यामध्ये एकत्र येऊन जावल सिद्धनाथ ग्रामविकास आघाडी तयार केलेली आहे. यामध्ये आता पाहिलं तर सर्वात महत्त्वाचा आमचा विरोधक हा जो सत्ताधार आहे, गेल्या वर्षीचा जो सत्ताधार आहे तो आमचा प्रमुख विरोधक आहे आणि त्याच्यानंतर राष्ट्रवादी असं आहे.
काय नेमकी गावातली परिस्थिती आहे, लढत काट्याची आहे काय, हवा कोणाची आहे? एक सांगतो तुम्हाला, गेल्या वर्षी अतिशय जोरदार लढत झाली होती, त्यामध्ये निश्चितपणाने याही वर्षी त्याच्याही पेक्षा जास्त निवडणूक चुरशीची होणार आहे असे स्पष्ट आम्हाला वाटतंय. ग्रामपंचायत निवडणुकीमध्ये जे पॅनल लावणारे जे प्रमुख असतात, बहुतांश ठिकाणी असं दिसतं की सरपंच पदाचं आरक्षण जाहीर झालं तरी मुंबई पुण्यामध्ये शहरामध्ये कुठेतरी साताऱ्याला राहणारी जी मंडळी असतात तेच येऊन गावातलं राजकारण चालवत असतात, पॅनल लावत असतात. तुमच्या गावातली नेमकी परिस्थिती काय आहे? एक सांगा, आमच्या गावातला अशी परिस्थिती आहे, गेल्या पंचवर्षामध्ये ज्यांना सत्ता मिळाली ते राष्ट्रीय समाज पक्षाची सत्ता होती आणि त्याचे पॅनल प्रमुख जे आमचे होते ते आमचे माजी सरपंच काशिनाथ होते. आता वास्तविक तुम्हाला सांगतो की गावचा सरपंच म्हणल्यानंतर ते गावात राहिलं पाहिजे, परंतु गेली 20 वर्ष झालं ते आमच्यापासून 10 किलोमीटर अंतरावर बरड म्हणून गाव आहे त्या ठिकाणी राहतात. आणि मला विशेष वाटतं की यायला 10 वर्ष झाले तरी त्यांचं ग्राम, त्यांचं रेशनिंग कार्ड त्या गावात कसं काय नाही, त्यांचं मतदान यादील तिकडं नाव कसं काय नाही, मग तुमचं त्यांचं नाव या ठिकाणी आणि ते एका गावात राहतात आणि एका गावात इकडे येऊन हे करतात, म्हणजे ते चुकीचं वाटतं. मला असं वाटतं की ग्रामस्थांना या माध्यमातून मी विनंती करणार आहे, तुम्ही स्थानिक माणसांना या ठिकाणी तुम्ही संधी द्या, कारण 10-15 किलोमीटर अंतरावर जाऊन तुम्हाला एखादी सही घ्यायची म्हणजे तरी अवघड होऊ शकतं ना, अशी परिस्थिती आहे. काय आव्हान कराल तुम्ही मतदारांना? मतदारांना या ठिकाणी मी सांगणार आहे की खऱ्या अर्थानं तुम्हाला जे चांगली माणसं वाटतात, गावासाठी वेळ देतात, प्रामाणिकपणे या ठिकाणी तुम्हाला सहकार्य करतात, अशा लोकांना संधी द्या. जातीयवादाचं मुद्दा घेऊन किंवा उगीच एखाद्याला टार्गेट करून अतिशय चुकीचं आहे ते. चांगल्या माणसांना या ठिकाणी काम करण्याची संधी द्या अशी या ठिकाणी आम्ही ग्रामस्थांना विनंती करणार आहे. गावामध्ये जे आता प्रतिस्पर्धी जे उमेदवार आहेत किंवा हे जे 2 पॅनल जे उमेदवार आहेत त्या उमेदवारांच्या कामासंदर्भात तुम्ही काय सांगाल? आधी त्यांचं जे काम आहे त्यांनी कशा प्रकारे काम केलं आहे, काय विकास काम? तुम्हाला एक सांगतो, मी अतिशय जवळून पाहिलं आहे गेली 5 वर्षात, केवळ निवडणुकीपुरता विरोध करतात आणि निवडणूक झाल्यानंतर अगदी ग्रामसभेला सुद्धा लोक येत नाही, मासिक मिटिंगला सुद्धा लोक येत नाहीत, ग्रामपंचायत सदस्य झेंडा फडकवायला सुद्धा जर लोक येत नसतील तर अशा लोकांना तुम्ही निवडून काय साध्य करणार? केवळ त्यांच्याकडे मतं जास्त आहेत आणि म्हणून तुम्ही जर त्यांना निवडून देत असेल तर अतिशय चुकीचं आहे. त्यांनी सार्वजनिक उपक्रमाला उपस्थित राहिलं पाहिजे, मासिक मिटिंगला उपस्थित राहिलं पाहिजे, ग्रामसभेला त्यांनी उपस्थित राहिले पाहिजे, लोकांचे प्रश्न सोडवले पाहिजेत. परंतु मला गेल्या म्हणजे अनेक वर्षापासून ही मोठी खंत आहे आणि यामध्ये सुधारणा होणं खूप गरजेचं आहे. इतर ज्या ग्रामपंचायती असतात, इतर ज्या निवडणुकी असतात, त्या निवडणुकीमध्ये जसा पैशाचा वापर होत असतो, दारू किंवा मटण वाटलं जातं, काय परिस्थिती आहे आत्तापर्यंतच्या निवडणुकांची? तुमचा तिथं राहताय तुम्ही, तो अनुभव आहे. नाही, बऱ्याच मतदारांना असं वाटतं की निवडणूक झाली पाहिजे, चुरशीची झाली पाहिजे आणि आपल्याला मटण दारू मिळाली पाहिजे. परंतु मला या ठिकाणी मतदारांना आवाहन करायचं आहे, तुम्ही केवळ 4 दिवसाचा विचार करू नका, तुम्ही 5 वर्षाचा विचार करा, कारण तुम्हाला 4 दिवसापुरतं जर मटण आणि दारू वाटून तुम्ही जर मतं देणार असाल तर गावाचा विकास तुम्ही काय साध्य करणार आहे? केवळ तेवढ्यावर खर्च करतील आणि संपतील, पुन्हा तुम्ही त्यांच्याकडून काय अपेक्षा धरणार आहे? आणि ह्यामुळंच विकास कामाला मर्यादा पडतात. मी मतदारांना या ठिकाणी आव्हान करणार आहे, तुम्ही दारू आणि मटणावरही मतं देऊ नका, असं या ठिकाणी मी आव्हान करतो. आता तुम्ही जेव्हा हे पॅनल तुमचं जे आहे ते आता निवडणुका होतील, त्यानंतर समजा यशस्वी होईल, पहिली 3-4 कामं जी आहेत ती काय करणार आहे तुम्ही? काय या ठिकाणी तुम्हाला खऱ्या अर्थानं सांगतो, रस्त्याच्या कामाला प्राधान्यक्रम देणार आहे, जलसंधारणाच्या कामावर पुन्हा एकदा प्राधान्य देणार आहे, कारण पाणी आडवा पाणी जिरवा ही अतिशय महत्त्वाची संकल्पना आहे. गाव आम्हाला स्वयंपूर्ण अजून करायचं आहे, म्हणजे आत्ता पाणी आहे पण त्याच्यापेक्षा अजून स्वयंपूर्ण करायचं आहे. आमचं गाव अजून ओलिताखाली येणं बाकी आहे, त्यामध्ये आम्हाला जरा हे करायचा प्रयत्न करायचा आहे. अजून बरीच कामं आहेत, शैक्षणिक बाबतीत आम्हाला जरा सुधारणा करायच्या आहेत आणि गुणवत्ता वाढवायची, गावाची गुणवत्ता वाढवायची, असे अनेक कामं आहेत. मी खऱ्या अर्थानं गेल्या अनेक दिवसापासून लोकांची अनेक कामं केली आहेत. खऱ्या अर्थानं जिल्हा परिषद शाळेसाठी मी पेवर ब्लॉक्सचं 2,30,000 काम आणलं आणि इतर आणखीन लोकांची वैयक्तिक कामं केली आहेत, म्हणजे पत्रकारितेच्या माध्यमातून असेल, सामाजिक कार्याच्या माध्यमातून असेल, लोकांना खूप कामं केली आहेत. परंतु विरोधक जे आहेत ते जर गावाच्या बाहेर राहत असतील आणि
गावात येऊन त्यांनी फक्त केवळ मासिक मीटिंग असेल, ग्रामसभा असेल, ह्याच्यात येऊन ते फक्त करत असेल, त्यांना ते कामं त्या ठिकाणी होत नाहीत असं या ठिकाणी मला वाटतंय. आता निवडणुकीचा अर्ज भरायला सुरुवात होईल, अर्ज भरल्यानंतर गावातलं वातावरण एकदम टाईट होईल, काही जणांनी तर मुठीमध्ये गुलाल घेऊन बसलेले असतात, तुमचे विरोधक ते कसे जिंकून येतील यासाठी प्रयत्न करत असतील, तुम्ही या जनतेला शेवटचं काय आवाहन कराल? गावातील जनतेला मी या ठिकाणी आवाहन करतो, निर्भीडपणे आणि काम करणाऱ्या माणसाला तुम्ही साथ द्या. मी या ठिकाणी खऱ्या अर्थाने तुम्हाला सांगतो की गावाच्या विकासासाठी मी कटिबद्ध आहे आणि 5 वर्षांमध्ये तुम्हाला 100% गॅरंटी देतो की गावाचा चेहरा मोहरा बदलल्याशिवाय मी या ठिकाणी राहणार नाही. नक्कीच गावाचा चेहरा मोहरा बदलल्याशिवाय राहणार नाही असं त्यांनी जनतेला आश्वस्त केलेलं आहे. या सगळ्या आश्वासनामध्ये मटण खाऊन बटन दाबणाऱ्या लोकांना त्यांनी इशारा दिलेला आहे, त्यांनी आवाहन केलेलं आहे की त्यांनी काम पाहून लोकांना मतदान करावं. जे बाहेर राहत आहेत ते गावामध्ये लोकांना वेळ देऊ शकत नाहीत, याऐवजी मी स्वतः लोकांना वेळ देत आहे. जनतेनं या सगळ्या निवडणुकीमध्ये त्यांच्यावरती विश्वास टाकावा असं त्यांनी आवाहन केलेलं आहे. याचबरोबर या कार्यक्रमाच्या शेवटी आपणही त्यांना या निवडणुकीसाठी शुभेच्छा देऊया आणि या ठिकाणीच थांबूया. धन्यवाद. पाहत राहा वज्रधारी न्यूज. धन्यवाद.